अंधारा ठिकाणाहून आपण जर आकाश पाहिलं तर आकाशात खूप ताऱ्यांची गर्दी दिसते. काही तारे तेजस्वी दिसतात, काही मंदतेजस्वी दिसतात, काही रंगीबेरंगी दिसतात. आणि याचमुळं पुरातन काळापासून ग्रह ताऱ्यांचं आकर्षण मानवाला आहे. या आकर्षणापोटीस हे ग्रह कसे आहेत, तारे कसे आहेत, किती दूर आहेत, तिथं आपल्यासारखी मानवी सृष्टी आहे काय, जीवसृष्टी आहे काय, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे. आणि त्याच्याचमुळं खगोलशास्त्र हा एक नवीन हे या शास्त्रापासून अनेक शास्त्रांचा उगम झाला आणि त्याचाच हळूहळू प्रगती होऊन आज एक मॉडर्न सायन्स म्हणून उदयाला आलेला आहे. आता खगोलशास्त्रामधले जे मध्ये अभ्यास होतो आपण ग्रह आणि ताऱ्यांचा, ग्रह आणि तारे खूप दूर आहेत, त्याच्यामुळं त्यांचं निरीक्षण पुरातन काळापासून फक्त डोळ्यानंच केलं जायचं. आणि डोळ्यानंच केलं जात असल्यामुळं नुसती त्यांची ग्रह ताऱ्यांची हालचाल कशी होते, कुठं होते, याच्यावरनंच संपूर्ण खगोलशास्त्राची प्रगती होत गेली. जर आपण संध्याकाळच्यापणे आकाश जर पाहिलं तर पूर्व दिशेला एखादा तारा उगवत असेल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिलं तर तो 4 मिनिट लवकर उगवला दिसतो. किंवा पश्चिमेला आपण गेलात, पश्चिमेच्या दिशेला आपण नजर टाकली तर एखादा तारा मावळत असतो, दुसऱ्या दिवशी गेलं तर तो 4 मिनिटं लवकरच मावळत असतो. म्हणजे असंच जर तुम्ही सतत पाहत गेलात तर महिन्याभरात तुम्हाला असं कळेल की 2 तासामध्ये जवळजवळ 1 महिन्यात 2 तासामध्ये एखादा ताकासमोर उगवलेला दिसतो किंवा 2 तास उशिरा मावळता दिसतो. म्हणजे उगवणं आणि मावळणं असं आपण जर पाहत गेलो, वर्षभर आपण निरीक्षण केलं तर असं कळेल की बरोबर 1 वर्षानंतर त्याचवेळी त्याच ठिकाणी तोच तारकासमोह दिसतो. याचा अर्थ असा की ग्रह ताऱ्यांचं एक हिंडण्याचं एक चक्र आहे आणि ह्या चक्राचा संबंध पुरातन काळी ऋतूंशी लावला गेला. आणि ऋतूंशी लावल्या गेल्यामुळं पुरातन काळी जे दिनचर्या लोकं पार पाडायची जे कामं करायची, उदाहरणार्थ शेतीचं काम करायचं म्हटलं तर कुठलं पीक लावायचं, कुठलं पीक काढायचं, कधी काढायचं, हे संपूर्णपणे एखाद्या ग्रहांच्या म्हणजे हालचालीवरती, ग्रह आणि किंवा ताऱ्यांच्या हालचालीवरती मानलं जायचं. आणि याच्यामुळं ग्रह आणि ताऱ्यांचा उपयोग हा पुरातन काळी केला जायचा. त्याच्यानंतर दिशांसाठीसुद्धा पुरातन काळी ग्रह ताऱ्यांचा खूप उपयोग केला जायचा. जर समुद्रात तुम्ही गेलात तर समुद्रामध्ये दिशांचा नेहमीच डेफिनेटली या दर्यावरती लोकांचा गोंधळ उडतो, त्याच्यामुळं ध्रुव तारा पाहून दिशा ठरवली जायची त्याच्यावर. आणि त्याचमुळं दर्यावरती लोकांना दिशा कळायच्या. तसंच वेळ, आकाशातले ग्रह ताऱ्यांच्या वरून वेळेचं एक टिपिकल गणित असतं, ते त्याचं कसब पुरातन काळी लोकांनी आत्मसात केलं होतं. मात्र हळूहळू खगोलशास्त्रामध्ये क्रांती होत गेली, दुर्बिणीचा शोध लागला. दुर्बिणीच्यामुळं फार प्रचंड प्रमाणामध्ये खगोलशास्त्रामध्ये जी प्रगती झाली त्यातलं मुख्य म्हणजे आपल्याला फक्त 5 ग्रह डोळ्यांनी दिसणारे माहिती होते. शनीच्या पलीकडं जे असलेले ग्रह आहेत त्यांचा शोध दुर्बिणीच्यामुळे लावला गेला. म्हणजे युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे सर्व ग्रहचा शोध हा दुर्बिणीनं लावला गेलेला आहे. त्याच्यानंतर या सर्व ग्रहांच्या भोवती असल्याने चंद्र किंवा सॅटेलाईट्स म्हणतात त्यांचा शोध सुद्धा दुर्बिणीनं लावला गेलेला आहे. नंतर अनेक दीर्घिका किंवा नेब्युला यांचा शोध दुर्बिणीवर लावला गेला आहे. पहिली जी दुर्बिण शोधली गेली ती 2.5 इंची दुर्बिण गॅलेरियोनं आकाशाकडे रोखली होती. त्यानंतरची दुर्बिणीची प्रगती होत गेली आणि आता 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर अशा प्रकारच्या मोठ्या दुर्बिणी दुर्बिणी आहेत. एवढंच काय की आता आकाशातसुद्धा दुर्बिणी सोडल्या जाऊन अंतराळाचा वेध घेतला जात आहे. त्याच्यानंतर गेल्या 50 वर्षामध्ये अवकाश युग सुरू झालं. अवकाश युगामुळं आपण म्हणजे मानवानं चंद्रापर्यंत झेप घेतली. पहिल्यांदा पहिल्या काळामध्ये मानव चंद्रावर उतरला, त्यानंतर जवळचे ग्रह उदाहरणार्थ मंगळ, मंगळावरती आपली यानं पोचली, मंगळावरती आपल्या बग्ग्या म्हणजे रोवर फिरायला लागले, त्याच्या पुढचे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो इथपर्यंत आपली अवकाशयानं आता जात आहेत. म्हणजे अवकाश युगाच्यामुळं प्रचंड मोठी प्रगती खगोलशास्त्रामध्ये झालेली आहे.